श्री श्रीगुरुचरित्र श्रीदत्तमहाराजाय नमस्ते ते अध्याय दुसरा अध्याय दुसऱ्या अध्यायामध्ये कलियुगोत्सव वर्णनालय आख्या ओम श्री गणेशाय नम श्री सरस्वते नमः श्री गुरुभ्य श्री श्रीकुलदेवताय नम हयत त्रिमूर्ती दत्तात्रया तूच माझा गुरु आहेस तू कृष्णा नदीच्या तीरावरतीस वास्तव्य करतोस तेथे ते तुझे भक्त नांदत असतात ते पाऊन स्वर्गातील देवांनाही मोठे कौतुक करते असे श्री गुरूंचे ध्यान करीत नामधारक मार्गाने जात असता थकवा आल्याने ते एका वृक्षाखाली विश्रांतीसाठी थांबले येथेच त्याला झोप लागली आणि झोपेत असताना त्याला स्वप्न पडले त्या स्वप्नात जटाधारी सर्वांगाला भस्म लावलेले व्याघ्र चर्म परिधान केलेले पितांबर नेसलेले श्रीगुरु दिसले त्याने नामधारकाच्या कपाळी भस्म लावून त्याला अभय दिले हे स्वप्नात पाहून नामधारक एकदम जागे झाले आणि ते इकडे तिकडे पाहू लागले त्याला कोणीच दिसले नाही स्वप्नात त्याने जी मूर्ती पाहिली तिचं ध्यान करीत तो पुढे चालत निघाला आणि काय अंतर जातो तोच त्याला सपनात पाहिलेल्या योग्याचे दर्शन झाले त्याने धावत जाऊन त्या यो योग्याला दंडवत घातले तर त्या योगाला म्हणाला हे कृपा सागरा तुझा जय जयकार असो तू तुरा ज्ञान अंधार नाहीसा करणारा साक्षात सुरेश आहेस सा माझा उद्धार करण्यासाठी तू आला आहेस या दिनभक्तावरती कृपा करण्यासाठी आपण आला आहात अशी माझी आपण कुठून आला आहात आपलं नाव काय आपण कुठे राहता नामधारकाने असे विचारले असता ते सिद्धयोगी म्हणाले मी स्वर्ग आणि पृथ्वीवर तीर्थयात्रा करीत फिरत आहे माझे गुरु श्री नरसिंह सरस्वती भीमा अमरजा नद्यांच्या संगमावरील श्रीक्षेत्र गाणगापूर येथे असतात ते त्रिमूर्ती दत्तात्रय महाराजांचे अवतार आहे आपल्या भक्तांच्या उद्धारासाठी ते पृथ्वीवर अवतीर्ण झाले आहे त्यांच्या भक्तांना दुःख दारिद्र्य कधी येत नाही त्यांच्या घरी लक्ष्मीचा सदैव निवास असतो त्यांचे अष्टेश्वरांनी भरलेले असते सिद्ध म्हणे असे सांगितले असता नामदराक म्हणायला मी सुद्धा त्या श्रीगुडींचे सुदैव ध्यान करीत असतो आमच्या वंशात त्यांचीच भक्ती उपासना परंपरेने चालत आले असे असताना माझ्याच नशीबी ही कष्ट तशी अक्कावळे माझे नशीब थोर म्हणूनच आज तुम्ही मला भेटलात तुम्हीच माझे तारक आहात आता कृपा करून माझ्या संशयाचे निराकरण करा नामधारकाने असे विचारला असता सिद्धयोगी म्हणाले आधी गुरु भक्त उत्सल आहेत त्यांची कृपा लहान मोठ्यावर सारखीच असते ज्यावरची गुरुकृपा आहे त्याला कसलेही दुःख असू शकत नाही आणि गुरुकृपा झालेला मनुष्य काळालाही जिंकतो सर्व देवदेवता त्याला वश होतात अशी श्रीगुरूंची तू भक्ती करतोस आणि तरीही आपण दिनदुःखी हो आहोत असे सांगतोस याचा अर्थ हाच की तुझी त्यांच्यावर दृढ भक्ती नाही श्रद्धा नाही म्हणूनच तुला नाना प्रकारचे दुःखे भोगावी लागत श्री श्रीगुरु दत्तात्रय ब्रह्मा विष्णू आणि महेश स्वरूप आहेत त्यांची एकभावी उपासना केली असतात ते सर्व काही देतात म्हणून तू त्यांच्यावर दृढ श्रद्धा ठेव आणखी हो। एक लक्षात ठेव जर हरिहरांचा कोप झाला तर शिगुरु आपल्या भक्तांचे रक्षण करतात पण श्रीगुरुच जर कोपले तर हरिहरी सुद्धा हरसुद्धा रक्षण करू शकत नाही सिद्धांनी असे सांगितले असता नामधारकाने मोठ्या भक्तिभावाने त्यांच्या चरणांना वंदन केले मग तो हात जोड म्हणाला स्वामी आपण सांगता त्याविषयी माझ्या मनात एक शंका आहे हे श्रीगुरु दत्तात्रय हे ब्रह्मा विष्णू महे स्वरूप आहेत ते त्रिमूर्ती आहेत ते त्रिमूर्ती अवतार आहेत हे कशी काय आपण असेही सांगितले की हरिहर कोपले तर गुरु रक्षण करतात पण गुरुच कोपले तर कोणीही रक्षण करू शकत नाही हे कसे काय वाचन कोणत्या शास्त्र पुराणातलं आहे कृपा करू माझी शंका दोघ करा सिद्ध म्हणाल नामधरा का तुझी शंका आहे तिच्या शंकेचे उत्तर मी वेद रचनेच्या साक्षी देतो ते लक्षपूर्वक आहे ब्रह्मदेवाच्या मुखातून चार वेद अठरा पुराण निर्माण झाले त्या अठरा पुराणात ब्रह्म अव्यवहार नावाचे पुराण अतिशय प्रसिद्ध आहे दपार युगाच्या अंती प्रत्यक्ष नारायण विष्णू व्यासरूपाने अवतीर्ण झाले त्यांनी लोककल्याणार्थ वेदांची नीट व्यवस्था केली त्या व्यासांनी ऋषी म्हणून ना जी कथा सांगितली तीच कथा मी तुला सांगतो ती तू एकाग्र चित्ताने श्रवण कर ब्रह्मदेवाने कलियुगाला गुरुमहात्म्य सविस्तर सांगितले सिद्धाने अशी सांगितले असता नामधारक हात जोडून म्हणा गुरुदेवा तुम्ही मला भेटलात ब्रह्मदेवाने कलियुगाला गुरुमहात्म्य कोणत्या कारणाचं सांगितले ते केव्हा सांगितले ते ऐकण्याची माझी इच्छा आहे कृपा करून ते मला सविस्तर सांगा नामधार करण्याची विनंती केली असता सिद्ध मुनुनी ती कथा सांगण्यास सुरुवात केली ते म्हणाले तर जेव्हा प्रलय झाला तेव्हा आदिमूर्ती नारायण भगवान विष्णू अवैक्त स्वरूपात वादपात्रावर पहुळले होते त्यांना सृष्टीची रचना करण्याची इच्छा झाली जागृत झाल्याला त्यांनी आपल्या नाभीतून कमळ उत्पन्न केले त्या कमळातून ब्रह्मदेव प्रकट झाले त्याने चारही देशांना पाहिले ते चतुर्मुख झाले ते स्वतःशीच म्हणाले मी सर्वश्रेष्ठ आहे माझ्यापेक्षा मोठा दुसरा कोणीही नाही त्यावेळी भगवान विष्णूंना हसू आले ते गंभीर स्वरूप म्हणाले मी महाविष्णू आहे तू माझी भक्ती कर हे ऐकताच ब्रह्मदेवाने भगवान विष्णूंना नमस्कार करून त्यांची परपरेने स्तुती केली त्यामुळे प्रसन्न झालेल्या विष्णूंनी ब्रह्मदेवांना सृष्टी निर्माण करण्याची आज्ञा केली त्यावरती ब्रह्मदेव म्हणाले हे प्रा महाप्रभू मला सृष्टीची रचना करण्याचे ज्ञान नाही मग मी काय करू विष्णूने त्यांना चार विद दिले त्यानुसार जगाची निर्मिती करण्यास सांगितले भगवान आणि विष्णूंनी अशी आज्ञा केली असता ब्रह्मदेवाने व्यक्तींनी नटले त्यावर जंगम विष्णू निर्माण केले त्या श्वेद घामातून उत्पन्न होणारे अंडज अंड्यातून उत्पन्न होणारे जारज विर्यातून उत्पन्न होणारे उद्वीज उगवणारे वृक्ष अशी चार प्रकारची सृष्टी निर्माण केली आणि भगवान विष्णूंच्या आदिष्ठेला ब्रह्मदेवाने त्रिलकाची रचना केली मग त्यांनी शकाधिक मानसपुत्र मरीची इत्यादी सप्तर्षी देव आणि अजैत्य उत्पन्न केले मग ब्रह्मदेवाने कृतयुग त्रेतायुग द्वापारयुग केली वस चार युग निर्माण केली चार युग म्हणजे दे ब्रह्मदेवाच्या अज्ञाने क्रमाक्रमाने पृथ्वीवर अवतीर्ण होतात ब्रह्मदेवाने सर्वप्रथम कृतायुगाला पृथ्वीवरती पाठवले कृतयुग म्हणजे सत्ययुग त्याची वैशिष्ट्य संगती आहे की सत्ययुग सत्यवचने वैराग्य संपन्न ज्ञानी आणि सत्तगुणांची वृद्धी करणारे होते त्याने शुभ्र वस्त्र परिधान केले होते त्याच्या खांद्यावर यज्ञोपोहित गळ्यात रुद्राक्षमना हातात कंकणे होते त्याने पृथ्वीवर येऊन लोकांना सत्यगुणी सत्पर्वत केले त्याने लोकांना तपश्चर्याचा मार्ग दाखवला लोकांचा उद्धार केला सत्ययुगाचा कालावधी पूर्ण होताच ब्रह्मदेवन त्याला परत बोलविले म्हणून त्याने तीर्थायुगाला पृथ्वीवरची पाठवले त्याची लक्षणे सांगते आहे की तीर्थयुगात देहस्थूल होत त्याच्या हाती यज्ञ सामग्री होती त्यामुळे त्याच्यायुगात सगळे लोक यज्ञा करीत असत त्याने मार्गाची स्थापना केली ऋसभ हे धर्माचे प्रतीक त्यांच्या हाती होते त्याने पृथ्वीवरती धर्मशास्त्राचा प्रचार केला आपला कार्यकाल पूर्ण झाल्यावर ते आनंदाने परत गेले मग ब्रह्मदेवाने युगाला पृथ्वीवरती पाठवले त्याच्या हातात खटवाग व धनुष्यवान ही शस्त्र होती ते उग्र शांत निष्ठुर आणि दयावान होते त्या युगात पापणे समान होते असे दुपारयुग पृथ्वीवरील आपला कार्यकाल पूर्ण होतात ब्रह्मदेवाकडे परत गेले द्वापार्ग परत आल्यावर ब्रह्मदेवाने कलियुगाला बोलवून घेतले आणि त्याला पृथ्वीवर ताण्याची आज्ञा केली ते कुलगेव अविचारी होते पिशाच्या प्रमाणे मुख असलेले ते नग्न स्वरूपात ब्रह्मदेवासमोर प्रकट झाले कला आणि यांना बरोबर घेऊन आलेल्या त्याने उजव्या हातात जीभ आणि डाव्या हातात शिष्णमध्ये लिंग धरले होते ते रडत हसत शिव्या देत नाचता नाचता ब्रह्मदेवा पुढे खाली घालून उभे राहिले त्याला पाहतात ब्रह्मदेवांना हसवले तू लिंग आणि जीभ का धरली आहेस असे विचारले असता कलयुग मग म्हणाले मी सर्वांना जिंकू शकतो पण वाणी रचना आणि कामवासना यांच्यावर जे ताबा ठेवतात हो त्यांची मी काहीही वाईट करू शकत नाही ब्रह्मदेवांनी तिला पृथ्वीवर जाण्यास सांगितले तेव्हा ते म्हणाले मला पृथ्वीवर पाठवत आहात पण माझा स्वभाव कसा आहे हे आपणास माहीत आहे का मी पृथ्वीवर धर्माचा उच्छेद करी मी स्वच्छंदी आहे मी लोकांच्यात निद्रा आणि कलह माझी परद्रव्याचा अपहार करणारे आणि परिस्थितीची रम्मान होणारे दोघी माझे प्राणसखी आहेत ढोंगी संन्याची कपकाळ कपटकारस्थान करणारे आपले पोट भरणारे माझे प्राण सखे आहेत पण जे पुण्यशील असतील ते माझे मात्र मंत्र असत्रुवयुव कलयुगाने सत्तावधा असे सांगितलं असता ब्रह्मदेव होणारे पूर्वीच्या युगात मनुष्यांना दीर्घ आयुष्य होते त्यामुळे ते खूप दिवस तपानुष्ठान करीत असत त्यांना मृत्यू नव्हता त्यामुळे त्यांना पृथ्वी प्रदीर्घ काळ कष्ट सोसू लागत असत पण आता तसे नाही तुझ्या कार्यकाळात लोकांना अल्प आयुष्य तर शंभर वर्ष आयुष्य असेल त्यांच्या ठिकाणी शक्तीही कमी असेल त्यामुळे लोक तपानुष्ठान करून अल्पावधीत परमार्थ प्राप्ती करून घेते जे लोक ब्रह्मज्ञानी आणि पुण्यशील असतील त्यांना तू सहाय्य करावे ब्रह्मदेवाने सांगितले असता कलियुग म्हणाले आपण ज्या लोकांविषयी सांगता ते माझे वैरी होत असे लोक जिथे असतील तिथे मी कसं जाऊ मला त्यांची भीती वाटते त्यांच्याकडे मी पाहू शकत नाही भरतखंडात पुण्य खूप आहे अशा ठिकाणी मी गेलो तर लोक मला मारतील मग मी तिकडे कसं जाऊ ब्रह्मदेवाना तू कसलीही चिंता करू नकोस तू मुलोकावर गेलास की सगळे लोक तुझ्या इच्छेनुसार वागतील एखादाच मनुष्य पुण्यशील असेल त्याच्यावर तुझा प्रभाव पडणार नाही त्याला तू सहाय्य कर बाकी सगळे तुला वश होते कलिग म्हणाले मी दुष्ट स्वभावाचा आहे मग मी धर्मशील पुण्यशील मनुष्यांना सहाय्य कसे करणार ब्रह्मदेव म्हणाले जे लोक ध्यान आणि मनाने पवित्र असतील जे निर्लोभी असतील जे हरिहरांची सेवा करणारे असतील ते स जे सदैव आपल्या गुरूंची सेवा करतील त्यांना तू पिढा देऊ नकोस आई वडिलांची सेवा करणाऱ्या ब्राह्मण गायत्री कपिला धिनू यांची सेवा करणाऱ्या सदैव तुळशीला वंदन करणाऱ्या अशा लोकांना तू पीडा देऊ नकोस आपल्या गुरूंची सेवा करणारे अभेद्य भक्ती करणारे नित्य पुराण श्रवण करणारे जे लोक असतील त्यांना तू कधीही त्रास देऊ नकोस ही माझी आज्ञा आहे कलियुगाने ब्रह्मदेवांना विचारले गुरु या शब्दाचा अर्थ काय त्यांचे स्वरूप कसे असते गुरूंची महात्मा का म्हणते ब्रह्मदेव म्हणाले ग प्लस उ व र प्लस उ मिळून गुरु शब्द होतो त्यातले गकार म्हणजे ग अक्षर गणेशवचक आहे उ हा विष्णूवचक व र हे अग्निवचक आहे दोन वर्णाचा गुरु शब्द अर्थ काम आणि मोक्ष या चारी पुरुष प्राप्ती करून देणार आहे शिवशंकर कोपळे तर गुरु रक्षण करीन पण गुरु कोपले तर शिवसुद्धा रक्षण करू शकणार नाही गृहाचा ब्रह्म हा विष्णू महेश आहे गुहाचा साक्षर परब्रह्म आहे म्हणून सदैव गुरूंची सद्गुरूंची सेवा करावी विष्णु वैष्णव गुरुभक्ती अखंड राहो अशी प्रार्थना करतात गुरु प्रसन्न झाला तर परमेश्वर आपल्या अधीन होतो गुरूंची भक्ती केल्याने तीर्थे तपे योग तप ताप इत्यादी धर्म करतात त्याचप्रमाणे गुरुची सेवा केल्यामुळे आचार धर्म वर्णाश्रम धर्म ध्यान ज्ञान भक्ती आणि वैराग्य यांची प्राप्ती होते म्हणून गुरुची सेवा करावी त्याचेच भजनपूजन करावे गुरु सर्व देवांपेक्षा श्रेष्ठ आहे अशा प्रकारे ब्रह्मदेवाने गुरुमहात्मे सांगितले असतात कलीने विचारले गुरु हा सर्व देवांपेक्षा श्रेष्ठ आहे असे म्हणता ये कसे काय याचे काय काय उदाहरण असेल तर मला सांगाय ब्रह्मदेव कलीला म्हणाले तुला सगळे काही सविस्तर सांगतो एकाग्र चित्ता आणि श्रवण कर गुरुशिवाय तर उपाय नाही शास्त्र श्रवण केल्याशिवाय ज्ञानप्राप्ती होत नाही गुरुमुखातून बाहेर पडलेला ज्ञान श्रवण केले तर ज्ञानप्राप्ती होते हाच प्रकाश देणारा आहे त्याविषयी मी तुला एक प्राचीन कथा सांगतो ती आहे असं बोलून ब्रह्मादिकाने ब्रह्मादेवाने संदीपक आख्यान सांगण्यास स्वरूपा प्रारंभ केला खूप वर्षापूर्वीची कथा आहे गोदावरी नदीच्या तीरावर अंग्रेश नावाचा ऋषीचा आश्रम होता त्या आश्रमात पैल ऋषींचे शिष्य असलेले वेदधर्म नावाचे ऋषी होते त्यांचे अनेक शिष्य त्यांच्याजवळ वेदशास्त्रीचा वेदशास्त्राचा अभ्यास करीत असत त्या संधिवेक नावाचा एक शिष्य होता तो मोठा विद्वान होता त्याची आपल्या गुरुवर फार भक्ती होती तो आपल्या गुरूची अगदी मनापासून सेवा करीत असे एकदा वेदधर्माने आपल्या सर्व शिष्यांची परीक्षा घ्यायचे ठरवले त्यांनी सर्व शिष्यांना बोलावले ते शिष्यांना म्हणाले तुमचे माझ्यावर प्रेम असेल तर मी काय का। सांगतो का ते लक्षपूर्वक ऐका शिष्य म्हणाले गुरुदेव वचन आम्हाला वैध वेदप्रमाण आपण काय ते सांगा वेदधर्म म्हणाले पातकाचा नाश व्हावा म्हणून मी आजपर्यंत खूप तूप केले तर ते पाप संचले संपले आहे आद्या थोडे शिल्लक आहे ते भोगल्याशिवाय संपणार नाही त्याशासाठी काशी क्षेत्रे जाऊन राहायचे असे मी ठरवले आहे ते पापभोग माझ्या देहाने भोगणे प्राप्त आहे त्या प त्यावेळी तुमच्यापैकी कोण माझ्याबरोबर येऊन माझी सेवा करेल ते सांगा तुमच्यापैकी एकजण जरी माझ्याबरोबर येऊ माझी सेवा करेल तर मी नक्कीच पापमुक्त होईल वैद्य धर्माचे हे शब्द ऐकता एक सर्व एकमेकांकडे पाहू लागले त्यावेळी संतत्वक नावाचा शिष्य म्हणा गुरुदेव जो दुःखभोग आहे तो तुम्हाला भोगणं संपवा लागणार आपला देह सुदृढ आहे तोवर तो भोग संपवा म्हणजे देहाचा नाश होणार नाही भोग संपल्याशिवाय मुक्ती मिळणार नाही मला मान्य आहे मी आपली सेवा करण्यास तयार आहे मी आपणास काशीला घेऊन जातो संदीपकाचे बोलणे ऐकून वेदधर्म ऋषींना खूप बरे वाटले ते म्हणाले अरे वाळ संदीपका जरा नीट विचार कर अरे भोग बघताना मी कुष्ठरोगी होईन अंगहीन होईन मी पांगळा होईन अंध होईन तुला माझा एकवीस वर्ष सांभाळ करावा लागेल तुझी तयारी आहे का संदीपक म्हणाला गुढी देवा मी तयार आहे तुम्ही माझे काशी विश्वनाथच आहात मग संदीपक आपल्या गुरूंना घेऊन काशीला गेले तिथे मनकर्णिकेच्या उत्तरेस का सुरुवाती राहिले तिथे मनकर्णिकेत स्नान आणि विश्वनाथाची पूजा असा त्यांचा नित्यनेम होता असेच काही दिवस गेले आणि वेद धर्माच्या शरीरात बदल होऊ लागला त्यांचे शरीर कुष्ठरोगाने भरले त्यांची दृष्टी गेली सगळे अवे रूप दिसू लागले त्यांना धड चालता ये पण संदीपक त्यांच्या शेवट काही कमी करीत नसे तो त्यांचे कपडे धुत असे त्यांना स्नान घालत असे त्यांचा बिछाना घालत असे पण महावेदने तसत झाले गुरु संदीपकाला वर आज्ञा करून अत्यंत त्रास देत होते संदीपकाने कितीही सेवा केली तरी गुरु वेद धर्म त्याच्यावर सारखे रागवत चिडत सारखी कसली तरी तक्रार करत असतात मग संदीपकाने गुरुशेवात कधीही खंड पडत नाही गुरुशेवा हे त्याचे जीव झाले होते संदेव मागून आणलेत असे पण कधी कमीच आणलीस म्हणून गुरु रागवत पण कधी कधी पदार्थ आणले नाही म्हणून सगळ्यांना फेकून देत असत मग संदीपक कधीही कष्टी होत नसे गुरूंची दिवस सेवा करणे त्याला आनंद होत असे संदीपकाच्या गुरुसेवेची कीर्ती देवांना समजली हा आहे तरी कसा हे पहा म्हणून भगवान शंकर तिथे प्रकट झाले संदीपकाची गुरुभक्ती पाहून ते प्रसन्न झाले आणि संदीपकाला म्हणले की तुझ्यावरती प्रसन्न झालं तुला हवे असेल तो माग पण संदीपकाला स्वतःसाठी काहीच नको होते तो आपल्या गुरूंकडे गेला हा जुळवून म्हणाला गुरुदेव भगवान शंकर प्रसन्न होऊन वर देत आहेत तेव्हा आपण रोगमुक्त व्हावे असा वर मागू का वे धर्म रागाव मुळीच नको माझ्यासाठी देवाकडे कसली भीत मागू नको संधी परत गेला आणि शंकरभरा मला माझ्यासाठी कोणती वडदान नको माझ्या गुरूंना नको आचार्य सखी झाले शंकर कैलासावरती परत गेले त्यांनी सर्व देवांना हा हो वृत्तांत सांगितला काही दिवसांनी भगवान विष्णू त्या गुरु शिष्यांचे दर्शन घेण्यासाठी आले आणि संदीपकाची ती गुरुभक्ती पाहून ते संतुष्ट झाले संदीपकावाडी प्रकट होऊन त्याला म्हणे बाळा या पृथ्वीवर तुझ्या इतका श्रेष्ठ गुरुभक्त मी आजपर्यंत पाहिला नाही मी तुझ्यावरती प्रसन्न झालो आहे तेव्हा तू काहीतरी वर मागच तेव्हा संदीपक म्हणा मला परमेश्वरा मला काही नको तुझे देशी ती सर्व देण्यास माझे गुरुदेव समर्थ आहेस माझे गुरु म्हणजे सर्व ज्ञान ऐश्वर्य आहे प्रसन्न झाले गुरु देत नाहीत असे काही नाही म्हणून मला काहीही नको आता तुम्ही जर काही देणारच असाल तर मला उत्तम गुरुभक्ती द्या कारण भक्त गुरुभक्तीच मी सर्वश्रेष्ठ मानतो आणि प्रसन्न झाले भगवान म्हणणे खरे आहे जोकडे माता पिता गुरु यांची सेवा करतो तो एका अर्थाने आमचीच भक्ती करतो आम्ही दिलेल्या वरदानापेक्षा गुरुभक्ती श्रेष्ठ आहे तुझ्या ठायी गुरुभक्ती दृढ होईल असा मी तुला वर देतो आशे बरोबर भगवान विष्णू गुप्त झाले मग वेदधर्माने संदीपकाला विषय काय रे विष्णूने तुला काय वर दिला तेव्हा संदीपक म्हणा आम्ही भगवान विष्णूकडे उत्तम गुरुभक्तीचा वर मागून घेतला संदीपकाच्या बोलण्याने वेदधर्माला अतिशय आनंद झाला ते म्हणाले संदीपका धन्य आहे तुझी तू कशी चिरकाल निवास करशील जे तुझे स्मरण करते त्यांचे दैन्य जाऊन ते सर्व प्रकारच्या वैभवाने संपन्न होईल तुला माझे आशीर्वाद आहे असे ते म्हणाले तोच त्याच्या शरीराचे सर्व व्यक्ती झाले त्यांचे शरीर एकदम तेजस्वी झाले त्यांना दृष्टी आली त्यांनी संदीपकला प्रेमाने पोटाशी धरले आणि त्यांच्या डक्यावरती हात ठेवून बाळा मी तुझे परीक्षे पाहिला आणि जो तपाचरण करतो त्याला कसलाही रोग होत नाही एकवीस वर्षी तू माझी सेवा केली तुला विद्या प्राप्त दिली स्वत म्हणाने ब्रह्मदेवाने कला गुरुमहात्म्य संतांनी कथा सांगितली संदीपकाची कथा सांगितली शुद्ध की नामदार कला म्हणाऱ्या गुरुभक्तीचे महात्मा लक्षात घेऊन त्यांची पूर्ण श्रद्धा सेवा केली तर भगवान श्री शंकर त्या गुरुभक्तावर प्रसन्न असतात अशा रीतीने श्री गुरु चरित्रामर ते कलियुग वर्णन गुरुमहात्मे संदीपकाख्या नावाचा अध्याय दुसरा मात्र इतिहास समाप्त झाला जय श्री गुरुदेव दत्त जय श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त